नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं सा। स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेम विवाहामध्ये दोन राशी असतील परकी एक जी रास आहे ही मेष रास असेल आणि दुसरी तूळ रास असेल तर त्यांचं जे जी वैवाहिक जीवन असेल ते कशा प्रकारचं असेल म्हणजे अशा कोणत्या गोष्टीत की ज्या लक्षात ठेवायला हव्यात अशा कोणत्या गोष्टीत की ज्या प्रत्यक्ष अंमलात आणायला हव्यात या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा या चॅनलद्वारे सर्व ज्या बारा राशी आहेत म्हणजेच मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या बारा राशी आहेत या सर्व बारा राशी परस्पर प्रेमीविवाद असतील तर त्यांचं वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत आपण त्याचा आनंद जरूर घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष आणि तुळराशी राशेबद्दल लक्षात घ्या याच करता यांचं जे व्यक्तिमत्व आहे यांचा जो स्वभाव आहे जीवनाकडे बघण्याची दृष्टी आहे ही थोडीशी पाहणं गरजेचं राहील तर सुरुवातीला आपण मेष राशीबद्दल विचार करू तर मेष राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये येणारी रास आहे मंगळाची रास आहे या राशीचं जे, जे तत्व आहे ते अग्नितत्व आहे आणि चर अशा प्रकारची ही रास आहे या राशीबद्दल पहिला महत्त्वाचा गुण जो की नजरेत भरण्यासारखा असतो तो म्हणजे त्यांची ऊर्जा प्रचंड ऊर्जा यांच्यामध्ये दिसून येते कुठलंही काम करायचं असेल ते झटक झटकन झालं पाहिजे पटापट झाला पाहिजे थांबणं वाट बघणं विचार करणं शांत बसणं हा प्रकार या राशीमध्ये तुम्हाला चुकूनही दिसणार नाही आलेली गोष्ट झटकन करायची आणि पटकन मोकळवायचं असा प्रकार असो अर्थात हा स्वभाव काही ठिकाणी उपयोगीसुद्धा पडतो पर काही परंतु काही ठिकाणी याचे अंदाज चुकतात किंवा डिसिजन चुकतात मग आधी कृती मग विचार ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा काहीसा अनुभव यांना येतो आणि काही एक वेळेस घेतलेले चुकीचे किती चुकी डिसिजन किती चुकीचे असतात या संदर्भातले सुद्धा काही ज्या गोष्टी असतात या त्यांच्या डोळ्यासमोर येतात परंतु स्वभाव आहे स्वभावाला औषध असं असं म्हणतात तेच कित्येक वेळा बरोबर सुद्धा वाटतं yeah to... तर ही जी रास आहे ह्या राशीच्या संदर्भात ही गोष्ट खूप चांगली म्हणजे चांगलीसुद्धा असते आणि ह्याच्यामध्ये फिजिकल स्ट्रेंथ असते ती खूप चांगली असते म्हणजे कुठलीही गोष्ट करायची असेल ते शंभर टक्के करणार म्हणजे त्याच्यामध्ये समर्पित भावना शंभर टक्के असणार म्हणजे ही जी रास ही कामाला लागली म्हणजे रास एकदा कामाला लागली ते रात्र दिवस थंडी वारा काहीपणा नाही एखादं काम पूर्ण करायचं मग ते कुठल्याही परिस्थितीत करायचं हा जो त्यांचा खाक्या असतो हा वाखाण्यासारखं असतो म्हणजे इतर इतर कोणत्याही राशीमध्ये हा प्रकार तुम्हाला तसा दिसून येणार नाही म्हणजे कामाच्या प्रती जे आपले डेडिकेशन असतं ते खूपच चांगल्या प्रकारचं असतं ते कुठं कोणा काम असेल त्यांना एखादी गोष्ट पटली असेल तर त्यांना व्यक्तीला घाबरणार नाही परिस्थितीला घाबरणार ते काम पूर्ण करण्याकडे त्यांचा जो ओढा असतो तो खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो तर एकंदरीत त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं हे ऊर्जनी ओतप्रोत अशा प्रकारचं असतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काही कुठलीही गोष्ट करायची असेल तर जास्त वेळ वगैरे लावणार नाहीत आणि हृदयाचे खूप साफ सुधारे असतात म्हणजे ट्रान्सपरन्सी यांच्यामध्ये खूप जास्त जा असते म्हणजे असं नाही की डिप्लोमेसी नसतं की गोड गोड बोलणं किंवा साखर पेरणी करणं आपल्या गोष्टी ते, ते मान्य करून घ्यायचं असा प्रकार यांच्यामध्ये दिसून येत नाही जे काय असेल सरळ सरळ समोर समोर जर काही मी वाईट आहे तर वाईट आहे चांगलं आहे तर चांगलं आहे म्हणजे हृदयामध्ये जी गोष्ट असते ती त्यांच्या ओठावरती असते आणि त्यामुळे होतं काय की थोडंसं वाणी सत्य हे कटू असतं त्यामुळे त्यांची जी वाणी असते ती थोडीशी कडवट असते आणि त्याच्यामुळे बरेचशी व्यक्ती या यांच्यामध्ये थोडंसं चार हात लांब राहतो काम करत त्याच्यामुळे होतं काय वाणी जर का तुमची कडवट असेल तर तुमची जी प्रतिमा असते थोडीशी वेगळी दिसते आणि इतरांची जे इंटरॅक्शन असत ते सुद्धा चांगलं दिसून येत नाही तसाच अनुभव मेष राशीला साधारणतः येत असतो की आपण बोललेली गोष्ट ही समोरच्या हृदयापर्यंत पोहोचली आहे किंवा टोचलेली आहे परंतु त्याचा स्वभाव असतो त्याला काही ते जास्त फारसं काय करू शकत नाही कारण मुळात गोड गोड बोलणं हे त्यांना तसंच जमत नाही तसं जर का ते करत असले तर ते त्यांच्या ते ते त्यांना जमत नाही की त्यांना मग सफोकेशनची सुद्धा भावना तर प्रकार असा साधारण मेष राशीच्या आणि करिअरच्या बाबतीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे ओरिएंटे गोल ओरिएंटेशन खूप चांगलं असतं अँबिशियस नेचर खूप चांगलं असतं धैर्य खूप चांगलं असतं मेहनतीपणा यांच्यामध्ये खूप चांगलं असतं त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात किंवा जातातही त्याच्यामुळे करिअरच्या बाबतीत असा काही प्रॉब्लेम नाही परंतु जीवनाचा आयुष्याचा संपूर्णपणे आनंद घ्यायचा आणि लार्जर दॅन लाईफ जे जीवन आहे ते जगायचं अधिभौतिक सुखाकडे यांचा ओढा खूप चांगला असतो आणि त्यामुळे होतं काय की कधी कधी खर्च जास्त असतो परंतु लक्षात घ्या आमदनी यांची चांगली असल्यामुळे खर्चावरती तसा काही जास्त प्रॉब्लेम नाही म्हणजे खर्च होतो खर्चसुद्धा ते मुक्त असताना करतात म्हणजे एखादी गोष्ट जर काही घ्यायची असेल तर ती गोष्ट तेव्हा उपयोगी पडते आहे किंवा तेव्हा आपल्याला आवडते म्हणून ते घेतील त्याचा आयुष्यभर त्याचा उपयोग होईल की नाही या संदर्भात फारसा विचार नसतो पण ती गोष्ट आत्ता आपल्याला आवडते ना म्हणून ती आपण घेऊन मोकळे अशा संदर्भातला त्यांचा विचार शैली असेल मात्र जीवनाकडे सकारात्मकपणे बघू करू विचारू किंवा नकारात्मक भावना ही तशी नसते त्यामुळेच यांचं जे जी जीवन आहे किंवा यांचं जे संपूर्ण दृष्टी जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते असं तुम्हाला ऊर्जेने ओतोप्रोतो वाटेल कधी ते शांत बसणार नाही बिझी बॉडी ज्याला आपण म्हणतो तो प्रकार यांच्यामध्ये दिसून येईल तर ही गोष्ट खूप चांगली असते थोडंसं वाणीकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे तर साधारण यांचं राहणीमान जरी तुम्ही बघितलं तर राणीबाणच्यामध्ये थोडस फ्लॅश दिसून येईल किंवा ज्याला आपण आधुनिक राहणीमानाकडे यांचा ओढा तसा चांगला असतो थो, थोडंसं भडक अशा प्रकारचं यांचं राहणीमान दिसून येतं तर एकंदरीत या व्यक्तीला म्हणजे जर का मेषराशीच्या व्यक्तीला त्यांच्या स्वभावाला त्यांच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन एकंदरीत व्यक्तिमत्वाला जर का तुम्ही समजून घेतलं तर मग तुमचं त्यांच्याशी जे इंटरॅक्शन असेल ते खूप चांगलं असेल जरी त्यांचा स्वभाव धारदार असाल तर हृदयशी खूप साफ असतात आणि जे काय असतं ते समोर समोर म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाबद्दल जे काय समोर दिसतं तीच व्यक्ती आतमध्ये अंतरंगीसुद्धा असतं वेगळं काही या व्यक्तींमध्ये दिसणार नाही जी की खूप चांगली गोष्ट असते आता आपण थोडंसं तुळ राशीबद्दल सुद्धा विचार करू तो तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये येणारी राशी आहे पुरुष राशी आहे या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे ही जी रास आहे ते वायुतत्वाची आणि चर अशा प्रकारची ही रास आहे तर या राशीचं एक वेगळ्याच प्रकारचे स्टेटस घेऊन चालणारी ही रास आहे एक वेगळ्याच प्रकारचं एक अट्रॅक्शन आकर्षण या राशीमध्ये दिसून येतं की जे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये तुम्हाला दिसून येईल कूल अँड कलेक्ट ज्याला म्हणतो शांतपणे समतोलत्व राखणारी ही रास आहे भावनांचं भावभावनांचं जे उदात्तीकरण असतं ते खूप मोठ्या प्रमाणात दिसेल असं मात्र या राशीमध्ये दिसत नाही म्हणजे जे काही आनंदाची भावना असेल दुःखाची भावना असेल क्लेशकारक असेल काही गोष्टी वेगळ्या असेल स्ट्रेस टेन्शन काही जरी असेल तरी त्या सगळ्या गोष्टी एका ठराविक लिमिटपर्यंत मर्यादेपर्यंतच दाखवणारी ही रास आहे याच्याकरता ती रास स्वतःवरती कंट्रोल करते असं काही नाही त्यांचं व्यक्तिमत्वच तसा प्र तशा प्रकारचं असतं की कुठलीही गोष्ट किती ताणाची ही या राशीला खूप चांगल्या प्रकारची माहिती असते लक्षात घ्या या में उर्जा आसे, आसे, राशी या राशीमध्ये सुद्धा ऊर्जा चांगली असते काम करण्याची धमक चांगली असते गोल रेंडेशन चांगलं असतं सगळ्या गोष्टी चांगल्या असतात परंतु ज्या प्रकारे मेष राशीच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातून या सगळ्या गोष्टी ओसंडून वाहत असतात तो जो प्रकार असा हा प्रकार साधारणतः तुम्हाला तूळ राशीमध्ये तेवढ्या प्रमाणात दिसणार नाही अर्थात तेवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते परंतु प त्याचं जे सादरीकरण असतं तेवढं दिसत नाही आणि म्हणूनच होतं काय की या ज्या राशी असतात याला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात की आपली मर्यादा काय कारण ज्या व्यक्तीला स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात तो अर्थातच जीवनामध्ये ते त्याचं जे जीवन असतं हे अगदी आयडियल होऊन बसतं अशा प्रकारचं साधारण जे एक इमेज असते ती का राशीमध्ये दिसून येते यांचं वागणं बोलणंसुद्धा अगदी व्यवस्थित असतं टू द पॉईंट असतं नेमकं असतं समोरच्याला बोलण्याची पूर्णपणे मुभा असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्व समोरच्या व्यक्तीच्या पातळीपर्यंत जाऊन बोलण्याची फ्रिक्वेन्सीपर्यंत जाऊन बोलण्याची या व्यक्तींची असते समोरच्याला पूर्णपणे प्राधान्य देतात बोलण्याला त्याचे विचार व्यक्त करायला आणि ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायला संपूर्णपणे प्राधान्य देतो त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं खूप आवडतं आणि असाच भाग साधारण तुळ राशीमध्ये दिसून येतो म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्व असतं हे थोडंसं लोभस्वानं असतं आणि आकर्षक सुद्धा असतं लक्षात याचं राहणीमान सुद्धा खूप चांगलं असतं म्हणजे काय परिधान करायला हवं कशा फॅशनचा जो सेन्स असतो हा या राशीमध्ये खूप चांगला असतो म्हणजे फॅशन कशी करायची कशा प्रकारे करायचं कसं स्वतःला कॅरी करायचं या संदर्भातलं उपजत ज्ञान या व्यक्तीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं या व्यक्तींचं भिन्न व्यक्तिलिंग भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण असते ते खूप चांगलं असतं अर्थात या दोन्ही राशी आहेत म्हणजे ज्या मेष रास आणि तुळू रास या दोन्ही राशी कालकृष्ठ पत्रिकेमध्ये प्रथम आणि सप्तम स्थानामध्ये येणाऱ्या राशी आहेत त्यामुळे एक राशीमध्ये जे कमतरता आहे ते दुसऱ्या राशीचा त्याचा स्ट्रॉंग पॉईंट असतो आणि एकमेकांना समजून घेण्याची जी वृत्ती असते ती वृत्तीसुद्धा या दोन्ही राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतात तर लक्षात घ्या की जरी मेष राशीला पटकन राग असेल किंवा भावना अनावर होत असेल तरी ते शांतसुद्धा लवकर होतात आणि पटकन ॲडजस्टसुद्धा सुद्धा लवकर व्हायला तयार होतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो त्यांचा स्वभाव म्हणजे मेष राशीचा हा तुळ राशीला चांगला ठाऊक असतो त्याच्यामुळे त्यांना कसं टॅकल करायचं हे राशीला खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतं असतात अर्थात ही जी राशी आहे आता सांगितल्याप्रमाणे समतोलत्व राखणारी रास आहे म्हणजे कुठे कधी काय किती बोलायचं ह्याचं त्यांना भान असतं बौद्धिकसुद्धा खूप चांगलं असतं सा, एखाद्या गोष्टीचा विषयाचा नीट विचार करून सखो सखोलपणे विचार करून त्यानंतर त्या संदर्भातलं कार्यवाही करणं हे या राशीच्या स्पेशालिटी आहे का आणि करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा ही जी तुळरास आहे तुळरास अतिशय व्यवस्थितपणे पुढे जाते आणि साधारण काही गोष्टींचा आराखडा यांच्या मना मनामध्ये तयार असतो की कशाप्रकारे गोष्टी आकारात आणायला हव्यात आणि कशाप्रकारे त्या पूर्णत्वाला न्याय न्या न्यायला हव्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नृत्य नाट्य कला चित्रपट संगीत यांचं यांना जात्याच आकर्षण असतं म्हणजे लहानपणापासून आकर्षण असतं अधिभो अधिभौतिक सुखाची आवड असते आता ही अधिभौतिक सुखाची आवड आपण क मेष राशीमध्ये सुद्धा पाहतो जी की खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या सांसारिक जीवनाला रंगत येते आणि यांचे जे म्हणजे यांची जी, जी, जी आवड निवड असते दोन्ही राशीची ही बरीचशी सारखी असते लक्षात घ्या दोन्ही ज्या राशी आहेत या दोन्ही राशी पुरुष राशी आहेत त्याच्यामुळे काहीतरी करून दाखवायचं जिद्द चिकाटी महत्त्वाकांक्षा किंवा मेहनत करण्याची तयारी या हे जे गुण आहेत हे गुण जे मी राशीमध्ये सांगितले ते तुळ राशीमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असतं आणि त्यामुळे पुरुष राशी असल्या पुरुष राशी दोन्ही असल्या कारणामुळे एक एक कॉन्फिडन्स लेवल आहे दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतं अर्थात त्याचं सादरीकरण किंवा असं बाहेरून त्या दिसणं हे मेष राशीमध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला दिसून भडक प्रमाणात दिसून येऊ शकतं तेवढं ते तुळ राशीमध्ये दिसून येत नाही परंतु त्याच्यामध्ये कूल अँड कलेक्ट सवालाची जी मी इमेज सांगितली आहे ती तुळ राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते अर्थात आता आपण थोडंसं विवाहानंतर काही ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात कुठल्या गोष्टी आहेत की त्या ठिकाणी वाचू शकेल म्हणजे थोडेफार आता अर्थात प्रत्येक कपलमध्ये या गोष्टी असतातच दोन राशींमध्ये तर मेष राशीचा जो धारदारपणा आहे बोलण्याचा वागण्याचा किंवा फटकून वागणं हे कधी कधी होऊ शकतं कारण कधी कधी होतं काय की त्यांचा त्यांचं जी भावभावना असं हे अति जास्तपणा झाल्या की फटकून वागण्याचा थोडासा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो अर्थात त्यांच्यासाठी तो कॅज्युअल असतो परंतु समोरच्याला तो वेगळा वाटतो इथे तुळराशेला ती गोष्ट मान्य होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुळ राशीमध्ये एक छोटासा वेगळा प्रकार असो तो म्हणजे कधी कधी तुळराशिचं अहंकार असो हा थोडासा जास्त दिसून येतो की आपण काहीतरी वेगळं आपण काहीतरी विशेषतो आपण घेतलेले डिसिजन चुकत नाही किंवा आपण काहीतरी करून दाखवतो हा जो भाग असतो हा भाग थोडाफार अहंकार रूपात शकतो की जो मेष राशीला पटत नाही नाही मान्य होत किंवा त्यांचं राहणीमान हे सुद्धा कधी कधी मेष राशीला जमत नाही मान्य होत नाही अर्थात या ज्या गोष्टी गोष्टी विवाह सुखासाठी काही टोकाच्या होत नाही परंतु त्या गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष देणं किंवा त्या गोष्टी समजून घेणं हे थोडंसं महत्वाचं ठरतं आणि आता जे आपण विचार करणार आहोत ते म्हणजे लैंगिक सुखाच्या संदर्भामध्ये कारण विवाहानंतर लैंगिक सुख तेवढंच महत्वाचं असतं आत्ताच जसं मी मगाशी सांगितलं ही याच्या दो, दोन दोन्ही राशे त्या दोन्ही राशे कालापुरुषाच्या पत्रिकेमध्ये प्रथम आणि सप्तम स्थानं देतात म्हणजे समोर समोरील स्थानं देतात आणि ते एकमेकांसाठीच मूलतः बनलेले असतात म्हणजे एकाची जी, जी पॉझिटिव्ह जसं की मेष राशीमध्ये लैंगिक सुखाच्या बाबतीत जी अधीरता असते ती अधीरता आणि जे त्याचा जो म्हणजे एकंदरीत जी ऊर्जा असते जी, जी, जी शक्ती असते ही पचवण्याची ताकद तूळ राशीमध्ये अतिशय चांगली म्हणजे तूळ सुद्धा तेवढ्याच ताकदीची असते परंतु त्याचा देखावा मात्र किंवा देखावा म्हणण्यापेक्षा त्याचं समोर जे चित्रण असते ते तसं दिसून येत नाही परंतु सहन करण्याची ताकद किंवा तेवढ्याच प्रमाणात जी शक्ती असते ही तूळ राशीमध्ये सुद्धा दिसून येते म्हणूनच मेष आणि तूळ राशीच्या समजा लैंगिक सुखाच्याबद्दल विचार करायचा झाला तर तसा काय प्रॉब्लेम येत नाही त्या लैंगिक सुखाच्या बाबती बाबतीमध्ये स समाधानीच असल्याचं दिसून येतं आता हे झालं साधारण तुमच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा सुखाबद्दल या व्यतिरिक्त जर का तुम्हाला प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर तुमची जी कुंडली आहे ती पाहणं थोडंसं गरजेचं ठरतं कारण या ज्या राशी, राशी था था या राशी किंवा त्यांचे जे गुणधर्म अनुभव आपण जे पाहिले ते फक्त आणि फक्त चंद्रावरून ठरतात इतर कुंडलीमध्ये सुद्धा ग्रह असतात की जे वेगवेगळ्या राशीमध्ये किंवा नक्षत्रांमध्ये किंवा योगामध्ये असू शकतात अर्थात त्याचे जे परिणाम असतात हे सुद्धा वेगवेगळे असू शकतात तर तुमच्या कुंडलीमध्ये समजा असेच काही वेगळे अनुभव येत असेल करता तुमची जी कुंडली आहे हे पाहणं गरजेचं ठरतात आणि कुंडली एकंदरीत व्यक्तिमत्व हे नीटचं समजून येतं आणि त्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करता येऊ शकतं तर मित्रांनो हे होतं प्रेमविवाहामध्ये मेष आणि तुळरास असेल तर त्यांचं संपूर्ण वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद